बोदवड तालुक्यातील धोंडखेडा गाव गेल्या 4 वर्षांपासून विकासापासून वंचित आहे. या गावांमध्ये कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही असे येथील गावकऱ्यांचे म्हणणे. या गावाला ग्रामसेवक कोण आहे हे सुद्धा माहीत नाही. गावकऱ्यांनी बीडीओ साहेबांकडे तक्रार केली व बीडीओ संतोष नागतिलक साहेब स्वतः धोंडखेडा गावात पाहणी करण्यासाठी आले असता सत्य त्यांच्या समोर आले. गावात आज रोजी पाहता गटारीच नाही, सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे आणि गावाला पाणी पुरवठ्याची जी पाइपलाइन आहे ती ठिकठिकाणी फुटलेली आहे. पाइपलाइनचे व्हॉल्व खराब झालेले आहेत, यामुळे जे सांडपाणी आहे ते पाइपलाइनमध्ये जाते व हेच अशुद्ध पाणी गावकऱ्यांना पुरवले जाते. या अशुद्ध पाण्यामुळे विविध प्रकारच्या आजारांना बळी पडावे लागते. बीडीओ साहेबांनी सरपंचांना जाब विचारून तात्काळ तक्रारदाराच्या तक्रारीनुसार कामे पूर्ण करावी अशी तहकूब सुद्धा सरपंचांना देण्यात आली आहे. गावातील कामे पूर्ण न झाल्यास मंत्रालयासमोर उपोषणाला बसू असा इशारा सुद्धा तक्रारदार सुनील निंबाळकर यांनी दिलाय. मागासवर्गीयांमध्ये कोणत्याच प्रकारचा लाईट हा 2 वर्षापासून लावलेला नव्हता, तरी बीडीओ साहेब बोलले की मी 15 दिवसात लावतो. आज बीडीओ साहेबाची भेट झाली, त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा लाईट लावल्या गेलेला नाही आणि संपूर्ण पाईपलाईन मागासवर्गीय फुटलेली आहे. अक्षरशः तुम्ही याच्यामध्ये जर समजा रेकॉर्डिंग केला असेल किंवा व्हॉट्सअपवर पाठवत असाल तर आम्ही व्हॉट्सअपवर पाठवलं आहे, सर्व माहिती दिलेली आहे. आणि बीडीओ साहेब आम्हाला अशी अपेक्षा आहे की सर्व गोष्टीच्या बाबतीत आम्हाला परिपूर्ण ज्या समजा मागासवर्गीयासाठी जे सोयी सुविधा मिळतात त्या आम्हाला मिळाव्या. आम्ही जसे समजा एखादे समजा जे लोक जंगलामध्ये राहतात आदिवासी, त्याप्रमाणे आमचं हे धोंडखेडगाव आदिवासीप्रमाणे आम्हाला वागणूक दिली जाते आणि याच्यावर सरकारने काहीतरी उपाययोजना करून आम्हाला सुखसुविधा द्यावी या आमची नम्र विनंती. कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही व काम करण्यात यावे ह्या आमची आग्रहाची सरकारला विनंती आहे आणि ग्रामपंचायतपासून आम्हाला अशी अपेक्षा आहे. पण ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारचं काम करत नाही, काम न झाल्यास आम्ही उपोषण करण्यास तयार आहे आणि उपोषण करू. सुनील निंबाळकर, धोंडखेडा, तक्रारदार. माझ्या तक्रारी होता, 1 वर्षापासून तक्रार करतो आहे. पाण्याच्या समस्या आहे, अस्वच्छ पाणी, दूषित पाणी येते गावामध्ये आणि अशा भरपूर समस्या आहे. असे गटरच्या समस्या आहे, त्या समस्यावर मी 1 वर्षापासून कमीत कमी 50 अर्ज साहेबांकडे केली आणि केलेले आहे. त्याच्या प्रती माझ्याकडे आहे, ह्या प्रती सर्व आहे. तर त्यातून मला ऑनलाईन अर्ज मी कमीत कमी ऑनलाईन 4 वेळा ऑनलाईन केली, जिल्हाधिकारी साहेबांना केली, जिल्हाधिकारी साहेबांनी शिवसाहेबांना आपली चौकशी करायला सांगितलं, चौकशी बीडीओ साहेबांकडे आली, बीडीओ साहेबांनी मला सुनावणी काढली. 6 तारखेला 7-8 सुनावणी होती बोदवड दालनामध्ये बीडीओ साहेबांकडे. तर बीडीओ साहेबांकडे सुनावणी चालू असताना मी तिथं हजर होतो, परंतु तक्रारदार हजर असून सामनेवाला म्हणजे आपले हे ग्रामपंचायत सरपंच, इतर ग्रामपंचायत कर्मचारी, जे आपले ग्रामसेवक, हे कोणीही मेंबर कोणीही हजर नव्हते. त्याच्यामुळे मला मानसिक त्रास झाला, भरपूर मानसिक त्रास झाला आणि अद्यापर्यंत त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. 2 महिने झालेले आहे, आश्वासन देऊन 2 महिने झालेले आहे, परंतु अद्यापर्यंत एकही काम झालेलं नाही. आता मला शेवटी आता आज रोजी साहेबांनी इथे येऊन स्वतः समक्ष बघितलं आहे, जी परिस्थिती ज्यावेळेस साहेब आले होते तीच परिस्थिती आजसुद्धा आहे. आता या 2 महिन्यामध्ये कोण आजारी पडलं, किती लोक आजारी पडले, आमचा काय खर्च झाला, एकतर लोकांना कामं नाही आहे, इथं सत्य परिस्थिती आहे, कामं नाही आहे, मजुरांना काम धंदे मिळत नाही आहे आणि त्यामध्ये आजारी पडल्यानंतर डॉक्टरला द्यायला कमीत कमी 500 रुपये लागतात, गरिबांकडे नाही आहे. त्याच्यामुळे इथं परिस्थिती अशी झालेली आहे की हां, तर आता तात्काळ जर काम नाही झालं तर मी साहेबांच्या पंचायत समिती इथं उपोषण मांडणार आहे. 7 दिवसाचं साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे, न झाल्यास मी साहेबांकडे आपलं उपोषण मांडणार आहे. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी, जळगाव.